काजलची किती समजवत होते मी तुला की काजलची काहीही चूक नाहीये. तुझ्याच स्टाफ मधल्या एका माणसामुळे हे सगळं घडलं हेही सिद्ध झालं. एखादा म्हणला असता चुकलं माझं, तू बरोबर होतीस, सॉरी, आणि आता एवढं सगळं झालं तर मी अपेक्षाही ठेवायची नाही का? सॉरी. कला, तुझी पहिली वट पौर्णिमा आहे उद्या. सरोज, हिच्यासाठी एक नवी साडी बी घेऊन ठेव. कला ताई, अजून भूक लागली का तुम्हासनी? दूध तापवते अद्वैत सट, त्याचा घसा खराब आहे म्हणला ना, मग तसाच झोपला तर त्याला खोकला होईल. अगं कुठे गेला दुधाचा ग्लास? इथेच तर ठेवला होता. चांदेकर, काय झालं? तू काय करतोस? अद्वैत, अद्वैत प्लीज. वटपौर्णिमेच्या दिवशी घरची सून अशी पूजा करणार? अद्वैत, हिच्यासाठी मंगळसूत्र घेऊन ये, मानानं गळ्यात घाल तिच्या. सात जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून ही पूजा करतात. माझं आणि अद्वैतचं नातं नेमकं काय आहे आणि ते नक्की कोणत्या वळणावर जाणार आहे हेच मला कळत नाहीये. अद्वैत, तू कलाला घास भरी, आज तिनं तुझ्यासाठी उपास ठेवलाय. तू जेवढा उशीर करशील तेवढा गोळ्या घ्यायला मला उशीर होईल. दादाचा तर आजही काही पत्ता नाहीये. तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. एवढं असेल ना तर जा तुझ्या नवऱ्याकडे परत. त्याच्या सोबत मला राहायचंच नाहीये, पण माझ्यात गट्स आहेत ग, नवऱ्याला सोडून येऊ शकले मी, तुझ्यात तर तेही नाहीये. रोहिणी, रोहिणी मॅडम सरोज मॅडम आणि प्रदीप सरांच्या नात्याविषयी असं का बोलले असतील? ही डिझाईन सर मला सकाळी सानिकाने पाठवली होती. म्हणजे तिची ही मैत्रीण दुसरी तिसरी कोणीही नसून अति आगाऊ आहे.